नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, पीए भाग 2 मधील 70 क्रमांक 4 सहकार हा विषय आपण शिकत आहोत. मागच्या काही व्याख्यानामध्ये आपण शेती सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या बाबतीत सविस्तर चर्चा केलेली आहे. चर्चा करत असताना सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी विक्रीविषयक प्रक्रिया स्वतः करण्याच्या प्रक्रियेला सहकारी खरेदी विक्री संस्था असं म्हटलं जातं. म्हणजेच शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार बाजारातील दरापेक्षा अधिक दर आपल्या कृषी मालाला मिळावा या दृष्टिकोनातून निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्था होय. त्याचबरोबर जी सहकाराची खरेदी विक्री संस्थांची जी रचना आहे त्या रचनेविषयी देखील आपण अभ्यास केलेला आहे. प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था ह्या तालुका पातळीवरती काम करत असतात. त्याचबरोबर जिल्हा खरेदी विक्री संघ हे जिल्हा पातळीवरती काम करत असतात आणि राज्य पातळीवरती राज्य सहकारी खरेदी विक्री संघ हा राज्य पातळीवरती काम करतो आणि सर्व राज्यांचा मिळून राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ हा राष्ट्रीय पातळीवरती प्रामुख्याने काम करताना दिसतो. आज आपण राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ या अनुषंगाने विचारविनिमय करणार आहोत. भारतातील सहकारी खरेदी विक्री संस्थांबाबत संघीय स्वरूपाची रचना स्वीकारण्यात आलेली आहे. भारतातील काही राज्यांमध्ये द्विस्तरीय स्वरूपाची रचना आहे तर काही राज्यांमध्ये त्रिस्तरीय स्वरूपाची रचना आहे. द्विस्तरीय रचनेमध्ये प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था व राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था असे दोनच स्तर असतात आणि त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये मात्र 3 स्तर असून तालुका किंवा मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था कार्य करतात. मध्यवर्ती संस्था या जिल्हा पातळीवरती कार्य करतात, त्यांना आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ असं म्हणतो. आणि सहकारी खरेदी विक्री संस्थांची शिखर संस्था राज्य पातळीवरती काम करते, त्याला आपण राज्य सहकारी खरेदी विक्री संघ असं म्हणतो. याशिवाय सर्व राज्यासाठी म्हणून राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ हा काम करत असतो. देशातील सर्व राज्यांमध्ये कार्य करणाऱ्या शिखर किंवा राज्य संस्थांचा संघ म्हणजे नापेड होय. प्रस्तुत व्याख्यानामध्ये आपण नाफेडचे संघटन भूमिका कार्य यांचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय शेती खरेदी विक्री महासंघाची स्थापना 1998 झाली. प्रामुख्याने राष्ट्रीय शेती सहकारी विक्री महासंघाला नाफेड असं म्हटलं जातं. त्याला आपण नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन
याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे नाफेड आहे. नाफेड ही संस्था सहकारी खरेदी विक्री संघाची शिखर संस्था म्हणून देशामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरती काम करत असते. ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरती तसेच राष्ट्रीय पातळीवरती शेतमाल सहकारी खरेदी विक्री चळवळीचे नेतृत्व करते. नाफेडचे मुख्यालय दिल्ली येथे असून मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कलकत्ता येथे संस्थेच्या शाखा आहेत. तसेच 31 पेक्षा जास्त शहरामध्ये यांची कार्यालये असून सर्व शाखा व कार्यालयावरती देखरेख ठेवण्यासाठी संस्थेने विभागीय कार्यालयांची स्थापना देखील केलेली आहे. या दृष्टिकोनातून नाफेडची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट होते. नाफेड हा राज्याराज्यामध्ये असणाऱ्या ज्या शेती सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत त्या संस्थांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम प्रामुख्याने करत असतो. या दृष्टिकोनातून नाफेडची स्थापना होण्यापाठीमाग नेमकी काय उद्दिष्ट आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. नाफेडची उद्दिष्टे: राज्यस्तरावरती काम करणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करणे, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं काम देखील नाफेडचं एक उद्दिष्ट आहे. तसेच राज्य कृषी सहकारी खरेदी विक्री संस्थांना आर्थिक सहाय्य करणे, पतपुरवठा करणे, त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट नाफेडच्या स्थापनेपाठीमागं आहे. सभासद संस्था म्हणजेच विविध राज्यांच्या ज्या राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत त्या संस्थांना बाजारपेठेविषयक आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याचं देखील एक उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शेतमालाची खरेदी विक्री व प्रक्रिया करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना सर्वतोपरी मदत करणे, शेतमालाची खरेदी विक्री व प्रक्रिया करणाऱ्या ज्या काय संस्था आहेत त्या संस्थांना पतपुरवठा करणे, मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर निर्यातविषयक माहिती देण्याचं काम देखील या नाफेड करत असताना आपल्याला दिसून येतो. शेतमालाची देशांतर्गत भागामध्ये विक्री करण्यासाठी जी आवश्यक व्यवस्था आहे ती आवश्यक व्यवस्था निर्माण करून देणे हे देखील नाफेडचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शेतमालाच्या आयात निर्यातीसाठी प्रयत्न करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती शेतमाल मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावा आणि शेतकरी सभासदांना अधिक चांगला आर्थिक उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती सहकार्य करणे आणि आयात निर्यातीसाठी प्रयत्न करणे हे देखील एक उद्दिष्ट नाफेडचं आहे. सभासद संस्थांना शेती उपयुक्त यंत्रे, साधने उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर तांत्रिक मार्गदर्शन करणे. शेती उपयुक्त यंत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक चांगले यंत्र निर्माण जर करता आली जेणेकरून शेतीचा उत्पादन खर्च वाचू शकेल आणि उत्पादन खर्च कमी होईल यासंबंधीची सर्व माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट देखील नाफेडचं आहे. नाफेडचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे त्यामध्ये सभासद संस्थांना खते, बी बियाणे, रासायनिक
द्रव्ये, त्याचबरोबर विविध प्रकारची खते इत्यादींचा सुलभ पुरवठा करणे, त्याचबरोबर शेतमालासाठी साठागृहे, शीतगृहे यांची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करण्याचं उद्दिष्ट देखील या सहकारी राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघाचं आहे. देशातील सर्व कृषी सहकारी खरेदी विक्री संस्थांचा विकास व प्रगती घडवून आणणे, त्याचबरोबर त्यांच्या विकासामध्ये जे अडथळे येतील त्या अडथळ्यांना दूर करून कृषी सहकारी खरेदी विक्री संघांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं उद्दिष्ट देखील नाफेडनं या ठिकाणी ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता या अनुषंगाने आवश्यक असलेली व्यवस्था ही नाफेडमार्फत उभी केलेली आहे. नाफेड हा प्रामुख्यानं शेतमाल निर्माण करण्यामध्ये किंवा शेतमालाची विक्री, खरेदी विक्री, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयात निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा संघ आहे. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ या संदर्भानं जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट आपण पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघाचे सभासदत्व, भाग भांडवल, व्यवस्थापन, प्रगती याचा विचार करणार आहोत. आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघाची भूमिका आणि कार्ये हे देखील पाहणार आहोत. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काय शंका असतील किंवा काय समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.